कारणे तालुक्यातील भाळवणी ते भांडगाव या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे अवघड झाले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्याला तत्कालीन आमदार विजयराव औटी यांनी निधी उपलब्ध करून दिला होता, पण एकाच वर्षापूर्वी झालेल्या या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते, त्यामुळे एका वर्षातच हा रस्ता उखडला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. भांडगाव हे पारने तालुक्याच्या पूर्वेला असलेले प्रमुख गाव असून पारने तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. भांडगाव आणि भाळवणी या काही किलोमीटर रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता एक वर्षापूर्वीच तयार करण्यात आला होता, पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पुन्हा एकदा खराब झाला आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वाहन चालवण्यास मोठी कसरत करावी लागत असून वाहनांना खड्डे चुकवताना रात्री अपरात्री अनेक वेळा अपघातही झाल्याच्या घटना घडलेले आहेत. त्यात अनेकांचे हातपाय मोडले आहेत. या रस्त्यावरून भाळवणी नगर टाकळी खातगाव येथे कॉलेजला जाणारी मुलं आणि मुली नेहमी प्रवास करत असतात. त्याचबरोबर सारोळा अडवाई सह अन्य काही गावांवरून लोक भाळवणी येथे जात असतात. तालुक्यातील सारोळा अडवाई दैठणी गुंजाळ आदी गावांवरून लोकांची ये जा चालू असते. या ठिकाणी हाच प्रमुख मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक चालते, पण भांडगाव गावाजवळ या रस्त्यावर 1 किलोमीटर मध्ये मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. काही ठिकाणी रस्त्यावर इतके खोल खड्डे झालेले आहेत की 4-चाकी वाहन खालून जमिनीला घासले जाते, त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.